아버지 뭐가? 안봐서 나오기로 했으니 거기서 왔다 갔다 सगळे आकडे आपल्याकडे आहेत. कुणी कुणी कसली कामं घेतली आहेत, उद्या डिक्लेअर करू का? नाईक साहेब चला जाऊ, उद्या डिक्लेअर करू का? सगळे उद्या डिक्लेअर करू का? चर्चा नाही वगैरे करायचे का आपण? मला असं वाटतं की आज बोला ना, नंतर आता प्रचार करताय. आई साहेब, आई साहेब मला बोलू दे. हे आकडे डिक्लेअर करायचे का आपण? नंतर करा आता तुमचं बोलून घ्या. विचारतोय मी, विचारतोय बोला. आमदार साहेब तुमचं बोलून घ्या, विचारतोय बोला. हे आरोप झाला. अरे आता मी बोलतो, मी बोलतो. ते दहाला कुठे आहेत? दहाला कुठे आहेत? जे आता निवडणूक आचार, निवडणूक आचारसंहितेच्या विषयातल्या त्या दिवशी व्होटिंग मशीन वगैरे या बाबतची माहिती मी दिली आणि त्यामुळे कुठेही इलेक्शन निवडणूक लावली आचरण भंग नाही. त्यामुळे वास्तव आम्ही सांगितलंय जितेंद्र आप्पाने आणि यांनी पण चुकीचं आहे त्यांनी सांगितलंय. आता निवडणूक आयोगाने पोलीस कार्यकर्त्यांना मतदान कसं करायचं हे सांगण्यासाठी आलो होतो असं विनोद तावडे यांनी म्हटलंय. निवडणूक आयोगानं या सगळ्या प्रकाराची चौकशी करावी असं विनोद तावडे यांनी म्हटलेलं आहे. तर भाजपच्याच मित्रांनी मला तावडे 5 कोटी रुपये घेऊन आलेत याची माहिती दिली. निवडणूक आयोगानं एकाच रूममध्ये 10 लाख रुपये पकडले असं जितेंद्र ठाकूर यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं आहे. इतकंच नाही तर डायऱ्या सापडल्या, पैसे सापडले, ते जितेंद्र ठाकूर यांचेच आहेत असं आता सांगू नका अशी मिश्किल टिप्पणी देखील यावेळी जितेंद्र ठाकूर यांनी केली आहे. तर जाहीर